जो आपला लिंक रोड आहे त्याच्या संदर्भातला टोल ठरवण्यात आलेला आहे. सरकारनं 250 रुपयाचा टोल एका वेळेला जाण्यासाठी छोट्या वाहनांसाठीचा डिक्लेअर केलेला आहे. काय प्रतिक्रिया आपली यावर? मुळात असं आहे की MMRDAने जो प्रस्ताव दिला तो 500 रुपयाचा दिला, पण सरकारच्या काल मंत्रिमंडळात असं डिसिजन झालं आणि तो 250 रुपये टोल केला, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनामध्ये ही शंका येते की आता येणाऱ्या निवडणुकींचा काळ आहे, मग ती लोकसभा असेल, विधानसभा असेल, किंवा पुढे कदाचित झाली तर कॉर्पोरेशन असेल, म्हणून 250 रुपये केलाय का? तर आमचं म्हणणं आहे की लोकांच्या तोंडाला पानं पुसू नका. जर तुम्हाला 250 रुपये टोल ठेवायचा असेल तर तो पुढच्या किमान 5 वर्षासाठी तरी तुम्ही 250 रुपये ठेवला पाहिजे. नाही तर इलेक्शन संपली आणि पुढच्या वर्षी डायरेक्ट 250चा मग 500 किंवा 600 असाही टोल होऊ शकतो. तर लोकांची फसवणूक न करता तो 250 रुपये किमान 5 वर्ष राहिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, टोल वसूल करायला कुठलाही कंत्राटदार, कुठलाही कॉन्ट्रॅक्टर हा सरकारने नेमू नये. जे काय टोलचे पैसे येतील ते डायरेक्ट सरकारकडे जमा झाले पाहिजे. ज्या टोल बाबतीत आधी जी IRB ला कॉन्ट्रॅक्ट दिली त्याच्यामध्ये मागच्या सरकारने ज्या चुका केल्या त्या चुका या सरकारने करू नयेत. म्हणजे जसं आपण बघितलं की IRB च्या बाबतीत की तुम्हाला अमुक वर्षांनी टोल दरवाढ दिली जाईल किंवा एवढे वर्ष झाले की एवढे पैसे वाढतील, किंवा एवढ्याच गाड्या झाल्या तर एवढे पैसे वाढतील, हे सगळे धंदे न करता सरकारनेच पैसे वसूल करावे आणि कुठलाही कंत्राटदार नेमू नये, जेणेकरून त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहील, पारदर्शकता राहील आणि पुढची 5 वर्ष किमान जो आज तुम्ही टोल डिसाईड केलाय तो राहिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. ठाकरेगट म्हणते की टोल वसूलच करू नये, म्हणजे मोफत सवलती वाहनं जावीत, कारण ज्या प्रकारे इतर ठिकाणी म्हणजे कोस्टल रोडला सुद्धा